पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून अयोध्येला जाणार असल्याची माहिती दिली. या योजनेत निवड झालेल्या 800 ज्येष्ठ नागरिकांचं नामदार हसन मुश्रीफ यांनी अभिनंदन केल्याचं सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत तीर्थदर्शनासाठी 2146 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 1983 अर्ज पात्र झाले असून त्यामधील 800 लाभार्थी लॉटरी पद्धतीनं निवडले आहेत. 14 जुलै 2024 निर्णयाप्रमाणे पालकमंत्री या समितीचा अध्यक्ष आहे. तालुकानिहाय कोटा आपण निश्चित केलेला होता आणि 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9:50 छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर इथून अयोध्या येथे 30/9/2024 रोजी अयोध्या धाम येथे ती पोहोचेल. लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे पैसे गेल्यानंतर 20-25% जनमतात वाढ झालेली दिसून आली. आत्ताचा हप्ता गेल्यानंतर हेच जनमत 30% सरकारच्या बाजूनं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्या तिन्ही पक्षांनी याचा सर्वे केला आणि यामध्ये या लाडक्या बहिणीचे 2 महिन्याचे पैसे गेल्यानंतर 20-25% राईज तिन्ही पक्षामध्ये दिसून आलेला आहे लोकमतामध्ये. आता दुसरा हप्ता गेला म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा, तर मला वाटतं तो 30% फटती जाईल. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शेंडा पार्क येथील 1100 बेडच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आणि जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी येणार होते, मात्र पितृ पंधरवडा असल्यानं हे कार्यक्रम होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.